परवा इथं साहेबांचं भाषण झालं, साहेबांचं भाषण झालं, ते एकदम खायच्या पातळीवर तिने टीका केली. तर साहेब आपण तसं काय करायचं नाही, कारण त्यांना कधी कार्यकर्ते कळले नाहीत, कारण तिने कार्यकर्ते म्हणून कधी काम केलंच नाही, कार्यकर्ता पोस्टर लावले म्हणजे ते सतरंज यात्रेपर्यंत काम करते, मग ते नेता होतोय, ते डायरेक्ट गादीवर बसल्यात, म्हणजे अंडण मिळाले त्यांना सासऱ्याकडून. आता आमच्या कारखान्यातला विषय जर झाला, तर आमच्या भागाचं दुर्दैव एक असं आहे की आमच्या कारखान्याने जे चेअरमन केले त्यांना सरयू राहुल बोधाव कसा येतो ते माहिती नाही की आमच्या कारखान्याचे चेअरमन आपले विरोधक इथे काय काय बोलले त्यांना विकासाचं काहीच माहित नाही. विकास तर त्यांनी केलाच नाही आजपर्यंत, परंतु त्यांच्या समोर मुद्दे नसल्यामुळे बोलायला माझ्यावर आरोप करण्याजोगं काहीच नाही. आहोत त्यांच्या समोर म्हणतात आम्ही विकास केला, तर विकास कसला केला म्हणतात की आम्ही सूत गिरण काढ, बरं आपल्याला सूत पिकते का हो, कापूस येतंय का, सूत गिरण्याचा आपल्याला फायदा आहे का, मग यांनी पुन्हा जनतेसाठी काम केलं. पण त्यांनी सांगितलं बँक आहे, बँक फायद्याची आहे का कोणाच्या, मग फक्त आणि फक्त स्वार्थासाठी की राजकारण करतात, समाजकारणाचं काय नावच नाही विचारू. तुमच्या गावात किती नोकरी लावले हो, एक पण नाही ना, मग त्यांच्या गावात किती लावल्या, तिने 22 नोकऱ्या लावल्या त्यांच्या गावात. तुमच्या गावात कार्यकर्ते नाहीत, त्यांच्या गावात फक्त कार्यकर्ते आहेत. तुम्ही त्यांना टाकून द्या, तुमच्या गावातच मतदान गोळा करा फक्त म्हणायचं. त्यांना कार्यकर्त्याला किंमत द्यायचं मत नाही, आमच्या सारख्या तिथं डायरेक्टरला कारखान्यामध्ये किंमत द्यायचं मत नाही, ज्येष्ठ लोक आहेत आमच्याबरोबर काम करणारे त्यांना सुद्धा ही किंमत देत नाही. आमच्या कारखान्याचा प्रजासत्ताकच्या निमित्त ध्वजारोहण असतो, त्या दिवशी सुद्धा हे आले नाहीत, मग चेअरमन कसले. तसं मला या करवीरची खिंड लढवायची आहे, आणि जोपर्यंत नायके साहेबांच्यावर बुलाव पडत नाही तो परवा जाहीर सभा झाली, त्या जाहीर सभेमध्ये आता जे काँग्रेसचे उमेदवार PN साहेब त्यांनी मी असेल दत्ताजी मिरशिंगे असतील त्यांना कुत्री म्हटले आणि ते इकडे तिकडे पक्ष बदलतात म्हणले. साहेब मला एवढंच सांगायचं आहे, मला वाईट वाटलं नाही, तर एक तर कुत्रा हा प्रामाणिक असतो आणि तो खंडोबाचा वाहन आहे. वाईट साहेब तुमचं वाटलं, तुम्ही जिल्ह्याचा नेता म्हणून तुम्ही वावरता, तुम्ही माजी आमदार म्हणून वावरता, आणि तुमच्या तोंडानं ही भाषा येणं ही तुमची पडलेली नैतिकता आणि तुम्हाला दिसणारा पराभव त्यामुळे ही तुमची भाषा आली. अहो साहेब बोलता काय, तुमची उंची किती, तुमची गत काय साहेब, तुम्हाला 4 मतं ज्यादा माझ्या गावातली मिळाली असती सहानुभूती, तुम्ही प्रत्येक वेळा शेवटची इलेक्शन म्हणता म्हणून. आता माझ्या गावातला तरी स्वाभिमानी माणूस देणारा सुद्धा देणार नाही, तुमच्या काँग्रेसचा सुद्धा देणार नाही. असला तरी महायुतीचा उमेदवार तुमच्या सोबत अखंड पावसामध्ये साहेब या महापुरात केलेला हा कार्यकर्ता आहे, हा नेता नाही, हा कार्यकर्ता आहे. वादळ असू देत, पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, हा छत्रपती नरके आज सुद्धा तुम्हाला चट्टीवरून दिसेल, आता सुद्धा तुमच्या सोबत हे पाटील 2004 ते 2009 मध्ये तुम्ही आमदार असताना मुख्यमंत्री साहेबांचा निधी मदत किती लोकांना तुम्ही मदत पुरवली ते एकदा व्यासपीठाकडून जाहीर करा. आज महापुराला महापुराच्या काळामध्ये या पेन पडलानी परवा मला म्हणले की चंद्रनगर केलं चंडी घालून फोटो सेशन केलं आणि महापौरात उतरला. मला पेन पडल्यानं मी एक प्रश्न विचारला, तुम्ही या सांगून मतदारसंघाचे जुने आमदार होता 2004 ते 2009, त्यावेळी 2005 ला महापौराला होता, त्यावेळी तुमच्या सरकारनं काय केलं होतं, त्यावेळी तुम्ही कुठं होता ते मला सांगा. त्यावेळी त्याला उत्तर देता येत, त्याचं कारण काय माहित आहे, 2005 ला पीएम पडताना महापुराला हेच माहीत नव्हतं. हे एक दिवस फक्त अर्धा मिनिट माझ्यावर तुम्ही त्या पुराच्या पाण्यामध्ये आला असता तर तुम्हाला पुराचं पाणी काय असते दाखवलं असतं मी तुम्हाला. महापूर गेल्यानंतर स्वच्छ सगळं झाल्यानंतर चिखलीमध्ये आले, फॉर्च्युनर गाडीतून पायाला घाम लागू द्यायची,
मला वाटतंय तिथं सुद्धा आले होते हायदीपदी झाले होते. लोकांना रस्त्यात थांबले पण नाही. आज भोगावतीची वाट लावली आणि आता गुंकळू धुवाला निघाला. हा गुंकळू दृश्य मल्टीस्टेट करायचं कारण कुणाचं असं. हा गुंकळू मल्टीस्टेट करायचा. गेल्या वेळी गुंकळूची सत्ता केपी साहेब अगदी अल्पमतामध्ये यांची सत्ता आली. जरा जरी मी लक्ष घातलं असतं तर यांची सत्ता गेली असते. मला वाटतंय या सत्तेच्या हव्याच्या मुठ्या दुसरं मल्टीस्टेट करायचा. त्या सत्तेतून पैसा गुंकळूमधून आणि गुंकळूच्या पैशातून सत्ता हे या ठिकाणी समीकरण या पी एन पाटलांचं आहे. माझी शेवटची निवडणूक आहे. अशा उमेदवाराला सहानुभूती देणार त्याच्या लोकांशी संपर्क आहे. पी एन पाटलांचा सुखदुःखात सामील आहे. 2004-13 विधानसभेचे आमदार असताना विकास कामं केली. या विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 21 तारखेला धनुष्यबाण चिन्हाजवळचं बटन दाबून असा मला विजय द्या इतक्या मताधिक्य द्या की परत ह्यानी फॉर्मच भरला नसला. आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.